Yes, come in. Sarcha. Okay. Paper. It will do. चा मोठा फटका शेतकरी आणि शेतमालाला बसला. त्यातही मुंबईवरती कोरोनाचं संकट हे अधिक गडद होताना दिसत. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या वाढली आहे. गेल्या 24 तास 60,000 पर्यंत लोक मृत्यूमुखी. मार्केट मधील जी गर्दी आहे. आयुष्य बर्बाद केलंय तू कित्येकांचं. कोरोना तुझा माझ्या समोर असतात ना रे, तुझा गळा दाबून टाकला असता. मी कोण आहे सांगतो तुला, पण त्याच्या आधी हा मास्क आहे. कारण मी कोण आहे कळालं की तुला कदाचित मास्कची गरज पडेल. पण कोण आहेस तू? कोरोना आहे मी, कोरोना. तुला तर खरं वाटत नसेल ना. जा पण एकदा तोंड धु, बघ तुझ्या समोर प्रत्यक्षात उभा आहे. दाब माझा गळा, दाब ना. पण त्याआधी मला एक सांग रे, माझी काय चूक होती रे? तुझं काय चुकलंय? एक मिनिट थांब. हे बघ जिकडे पाहावं तिकडे कोरोना पसरतोय, कोरोना पसरतोय. अरे तुझ्यामुळे लाखो बळी जात आहेत. अरे अख्खं जग बंद पडलंय. अरे नुसता कोरोना पसरतोय. एक एक मिनिट मित्रा, मी पसरत नाही, मला पसरवलं जातंय. या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. पसरणं आणि पसरवणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. नक्की म्हणायचं काय तुला? अरे माझ्या भावा, तुला काय वाटतं? या दोन पायावर जग फिरतोय मी. अरे मला घराघरात नेऊन पोहोचवलात तुम्ही. अरे मी तर सुरुवातीपासून एकटाच होतो. अरे मला तर हेही माहित नव्हतं माझ्यामुळे कोणातरी जीवाला धोका होऊ शकतो, कुणाला तरी कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकत. अरे माझा वापर करून लाखो कुटुंब तुम्ही उद्ध्वस्त केलात. आम्ही आम्ही काय केलं? आम्ही काय केलंय? अरे मला विचारतोस आम्ही काय केलंय. अरे तुझे हे दोन पाय कधी एका जागेवर थांबले का रे? हा कधी स्वतःचा विचार केलास? मला काय होईल? अरे तुझा राहून दे, कधी कुटुंबाचा तरी विचार केलास का? माझ्यामुळे कुटुंबाचं काय होईल? अरे स्वतःची नाही कुटुंबाची तरी पर्वा करायची होती. मला विचारतोय आम्ही काय केलंय. आज या देशात, दुनियेत, गावात, खेड्यापाड्यात जे काही घडतंय ना, त्याला कारणीभूत मी नाहीये, तुम्ही आहात. तुम्ही उद्या जर इतिहासात जगावर थैमान घालणारा रोग म्हणून माझं नाव नोंदलं गेलं ना, तर आजच सांगतोय थैमान मी नाही घातलंय, तुम्ही घातलंय. तुम्ही अजूनही वेळ गेलेली नाहीये. अरे मानवच मानवजातीला संपवेल ना, त्याआधी तुम्ही स्वतःला थांबवा. जर तुम्ही थांबलात तर मीही थांबेन. मग तुला माझा गळा आळून मारायची गरज नाहीये, मी स्वतः निघून जाईन. कोरोना आज तुझ्यामुळे कळालं. नक्की निगेटिव्हिटी कुठे आहे? आजपर्यंत आपण कोरोनाला दोष देत होतो, पण खर तर दोषी आपणच आहोत. थांबवा स्वतःला, अजूनही वेळ गेलेली नाहीये. मास्कचा वापर करूया, वारंवार हात धुवूया, गर्दी टाळूया. आपण सुरक्षित तर आपले कुटुंब सुरक्षित, आणि कुटुंब सुरक्षित तर गाव, शहर, देश, हरियाणा, संपूर्ण मानवजात सुरक्षित.